पाचपावली पुलिस ने शनिवार की देर रात गश्त के दौरान कार में घूम रहे 6 लोगों को संदेह के आधार पर हिरासत में लिया है। तलाशी लेने पर उनके पास हथियार बरामद हुए। पकड़े गए आरोपियों में बालाभाऊपेट निवासी विशाल विजय मेश्राम, रोहित उर्फ डीजे शंकर पराते, तांडापेट मोचीपुरा निवासी अभिषेक उर्फ भांजा संजय गुलाबे, कमाल चौक निवासी राजू हरबस सिंह संधू, कल्पना नगर निवासी संतोष उर्फ पापा गौरी नक्के और रमाई नगर निवासी अभिषेक उर्फ दत्या राजेंद्र सिंह का समावेश है। पकड़े गए आरोपियों में कुछ का पुराना आपराधिक रिकॉर्ड भी पुलिस को मिला है। शनिवार रात लगभग 1 बजे के दौरान पुलिस दस्ता परिसर में गश्त कर रही थी। इसी दौरान जानकारी मिली कि मेहंदीबाग पुलिया के समीप मैदान में कुछ असामाजिक तत्व जमा हुए हैं। खबर के आधार पर पुलिस मौके पर पहुंची। आरोपी कार में किसी वारदात को अंजाम देने की तैयारी में था। पुलिस ने आरोपियों और कार की तलाशी ली। 2 तलवार, 1 हथियार, चाकू, रस्सी आदि सामान बरामद हुआ। सभी के खिलाफ आर्म्स एक्ट और डकैती की तैयारी का मामला दर्ज कर गिरफ्तार कर लिया गया। DCP लोहित मतानी के मार्गदर्शन में इंस्पेक्टर किशोर नगराले, PSI MA गोडबोले, ASI रहमत शेख, कांस्टेबल विलास, नितिन, प्रकाश और रोमेश ने कारवाई को अंजाम दिया। काल रात्रीला PSI गोडबोले DBT पार्टी एरिया मध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की एक तरी आरोपी मेहंदीबाग पुलाजवळ आलेला आहे। त्यावरून त्याचा शोध घेण्यासाठी सदर पार्टी एरिया गेले असताना त्या ठिकाणी एक संशयित कार दिसून आली। त्या कारमध्ये झडती घेतली असता 6 इसम मिळाले। त्यामध्ये एक अभिषेक उर्फ भांजा संजय गुलाबे हा 1 वर्षासाठी मागच्या वर्षी तडीपार झालेला होता। 1 वर्षाकरता पाचपावली पोलीस हद्दीतून तो आणि त्याच्यासह इतर 5 लोक असे 6 लोक मिळून आले आणि ते कुठल्या तरी दरोडा टाकण्याच्या तयारीत किंवा लुटपाट करण्याच्या तयारीत असताना मिळून आले। त्यांच्या गाडीची झडती, त्यांच्यामध्ये 2 तलवारी, 1 चाकू, नाल्यांचा धागा, 1 कार असं एकूण आम्ही टोटल 5,07,760 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सदर आरोपीचा रेकॉर्ड तपासला तर सगळे रेकॉर्डवर आरोपी आहे। त्यामध्ये एक विशाल विजय मेश्राम आहे, तो बाळापेठला राहतो, त्याच्यावर 8 ते 10 गुन्हे दाखल आहे। दुसरा आहे रोहित उर्फ DJ शंकर पराते, हा पण रेकॉर्डवरती गुन्हेगार आहे। तिसरा तडीपार आरोपी अभिषेक उर्फ भांजा संजय गुलाबे हे पोलीस पाचपावली हद्दीतील आहे व त्यांच्यासोबत इतर 3 इसम मिळाले। ते पोलीस स्टेशन कपिलनगर एरियातील आहे। त्यांचे नाव असे आहे राजू हरभजन सिंग संधू, पापा उर्फ गौरी नक्के आणि अभिषेक उर्फ दत्त राजेंद्र सिंग असे एकूण आरोपी मिळून आले। त्यांना DB पार्टी आणि PSI गोडबोले यांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर 399, 402, 425 भारतीय हत्यार कायदा प्लस 142 मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली। ते दरोडा टाकण्याच्या तयारीत होते किंवा तयारीतच होते, कारण त्यांनी बरेच दिवस झाले ते खाली बसलेले आहे, त्यांना काही कामधंदा नाही आहे। कुठली तरी लुटपाट करून काहीतरी कोणाचा तर कोणातरी धोका पोहोचवण्याचे जाणे सदर इसम सदर भागात मिळून आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसे, NBC न्यूज नागपूर।